छत्रपति शिवाजी महाराजांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, राजश्री शाहू महाराजांचा जय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो। हमारी मांगे पूरी करो, कुर्सी खाली करो। हमारी मांगे पूरी करो, कुर्सी खाली करो। दीपक गुप्ता यांना मिळालं पोलीस संरक्षण, निघालंच पाहिजे। दीपक गुप्ता यांना हद्दपारी केलीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आठले सब तू मांगे बोलो, हमारी मांगे पूरी करो। अनिल भवान मोला बागे पड़ो, अनिल भवान मोला बागे पड़ो, हम तुम्हारे साथ है। अनिल अडकमोल महानगर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड जळगाव। दिनांक 7 जानेवारी पासून सामाजिक कार्यकर्ते म्हणणारे दीपक गुप्ता यांच्यावर राज्यभरामध्ये विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गेल्या 7 जानेवारीपासून आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत। याचे कारण असे की त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना पोलीस संरक्षण प्रशासनाने दिलेलं आहे। आपण पाहत असणार की तीन गुन्हे असलेल्या व्यक्ती यांना जिल्हा प्रशासन कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने, सन तिवारच्या अनुषंगाने हद्दपार करते, तडीपार करते। मात्र दीपक कुमार गुप्ता यांच्यावर राज्यभरात गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल असून त्यांना हद्दपारी का करण्यात आली नाही, हद्दपारी का करण्यात आली याचा मुद्दा तर एक आहेच, परंतु त्यांना पोलीस संरक्षण दिले गेले याचं कारण काय? या अनुषंगाने त्यांचा पोलीस संरक्षण काढून त्यांना जिल्ह्यातून हद्दपारी करावे अशी आमची मागणी आहे। आपण पाहत असणार की कोरोनाची जागतिक महामारी चालू, आर्थिक महामंदी चालू आहे आणि त्यामध्ये दीपक गुप्ता यांना पोलीस संरक्षण दिले शासनाने, याचं प्रयोजन काय? हे शासनाने याचं उत्तर द्यावं। आणि आपण हेही पाहत असणार की सर्वसामान्य माणसाला, मग उद्योगपती असेल, कोणाला जीवताचा धोका असेल किंवा कोणाला शस्त्र परवाना पाहिजे असेल, तर त्या माणसाची, त्या इसमाची गृह विभागाकडून, जिल्हा प्रशासनाकडून सखोलपणे चौकशी केली जाते। अगर त्या माणसावर एकही गुन्हा दाखल असला, एकही, तर त्यांना पोलीस प्रशासन देत नाही असे नियम आहे। परंतु दीपक कुमार गुप्ता यांच्यावर 10 केसेस आहे राज्यभरात, तर त्यांना पोलीस संरक्षण दिलं आहे, पोलीस अंगरक्षक दिलं आहे, शस्त्रधारी, हे याचा कुठेतरी प्रशासनाने विचार करून त्यांचा पोलीस संरक्षण काढावं आणि त्यांना जिल्ह्यातून 2000 हद्दपार करावं, यासाठी आम्ही साखळी उपोषणाला बसलेले आहेत। यासोबत माझे सहकारी मिलिंद सोर्णे युवक अध्यक्ष, सागर सपकाळे महानगर कार्य अध्यक्ष, प्रतापजी बनसोडे उपाध्यक्ष, अक्षय मेघे, नरेंद्र मोरे, आमचे मुकेश सपकाळे असतील, अनिल लोंढे असतील, किरण अडकमोल असतील, सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत। आणि आमच्या जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण सोडणार नाही, या निर्णयावर आम्ही ठाम आहेत। ते सामाजिक कार्यकर्ते सांगता, ITI कार्यकर्ते सांगता आणि त्या माध्यमातून ते कामं करतात आणि माहिती टाकतात, माहिती जमा करतात, गोळा करतात आणि ह्यानंतर या माध्यमात त्याचे कामं असतात। परंतु आपला मुद्दा हा आहे की त्यांच्यावर जे गुन्हे आहेत त्यामध्ये आमदार विद्यासागर चव्हाणचा गुन्हा दाखल आहे, विधान परिषद सभापती दिवंग म्हणजे विद्यमान उपसभापती नीलमताई गोरे असते आमदार, या त्यांचे गुन्हे, त्यांच्या असे 10 विविध प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर या प्रकारे दाखल आहे। तर त्या अनुषंगाने सर्व चौकशा करून म्हणजे त्यांच्यावर खंडीयसुद्धा गुन्हा दाखल आहे। असे 10 गुन्हे या ठिकाणी मी आपल्याला दाखवू शकतो, 10 गुन्हे आहे। या 10 गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी। 10 गुन्हे त्यांच्यावर आतापर्यंत जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, मग त्या मुंबई पनवेल असेल, पुणे असेल, धुळे असेल, जळगाव असेल, यामध्ये त्यांच्यावर विविध प्रकारे 10 गुन्हे आहेत। तर या गुन्ह्याची व्याप्ती पाहता प्रशासन त्यांना पोलीस संरक्षण काढून त्यांच्या जिल्ह्यातून 2 वर्ष त्यांचे हद्दपारी करावे, तडीपार करावे, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गाने कोरोनाचं डिस्टन्सन पाडून, नियम पाडून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत।